पत्नी द्वारा ठंडी सब्जी परोसे जाने से आग बबूला व्यक्ति ने फांसी लगाकर खुदकुशी करने का प्रयास किया। पाचपावली पुलिस की तत्परता से व्यक्ति को बचा लिया गया है। यह घटना सोमवार की रात पाचपावली के ठक्कर ग्राम परिसर में हुई। रात 8:30 बजे पुलिस को एक व्यक्ति द्वारा पत्नी और बेटे को शराब के नशे में मारपीट करके घर से बाहर निकालकर खुद को घर में बंधक बनाए जाने का पता चला। इसके आधार पर पाचपावली के पीआई बाबूराव राउत ने परिसर के बीट मार्शल को तत्काल मौके पर पहुंचने के निर्देश दिए। बीट मार्शल अतुल और मनोज तत्काल मौके पर पहुंच गए। उन्हें घर के बाहर मौजूद पत्नी ने घटना की जानकारी दी। महिला के पति द्वारा खुद को हानि पहुंचाए जाने की आशंका से बीट मार्शल ने उसे दरवाजा खोलने का अनुरोध किया। उसके द्वारा प्रतिसाद नहीं देने पर बीट मार्शल ने टॉर्च की रोशनी से घर के भीतर झांकने का प्रयास किया। उन्हें महिला का पति फांसी पर लटकी हुई अवस्था में नजर आया। बीट मार्शल ने तत्काल घर में प्रवेश किया और फांसी पर लटके व्यक्ति के पैरों को पकड़कर उठा लिया। फांसी का फंदा खोलकर तत्काल उसे नीचे उतारा और पूछताछ करने पर उसने पत्नी द्वारा गर्म सब्जी नहीं परोसने की वजह से घटना को अंजाम दिया जाने का बताया। पुलिस कर्मियों ने महिला के पति का मार्गदर्शन कर दोबारा खुदकुशी का प्रयास नहीं करने की सलाह दी। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल ने पाचपावली के बीट मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र और प्रफुल्ल का पुष्पगुच्छ देकर सत्कार किया है। बरोबर आहे, 6/5/2024 दिवसभरासाठी जे 4 बीट मार्शल राहतात, बीट मार्शल आपली पेट्रोलिंग करत असताना ठक्कर ग्राम येथे असताना बीट मार्शल 3 एक CFS वरून कॉल होता, MDT 112 वरून। ह्या या ठिकाणी लष्करी भाग गल्ली नंबर 3 मध्ये असाचा प्रकार सुरू आहे, 6 गल्ली नंबर 6 मध्ये असा प्रकार सुरू आहे। त्यावरून बीट मार्शल 3 त्या ठिकाणी पोचल्या दार बंद होतं, त्याची मिसेस आणि पोरगा बाहेर रडत होते की वडील म्हणजे पती आतमध्ये आहे, दार लावून ठेवलेलं आहे, काहीतरी कमी जास्त करल। याच्यावरून त्यांनी सर्व बीट मार्शल आमचे अलर्टच होते, ते कॉल ऐकले होते, सर्वजण तिथं जमा झाले लष्करी भाग गल्ली नंबर 6 मध्ये। तर त्याला त्याचं नाव बोलानातून आवाज देत होते, परंतु तो काय मी म्हणजे मी सुसाईड करून टाकेन, मी बाहेर येणार नाही, अशा पद्धतीचे वर्तवणूक ह्यांनी थोडा वेळ ऐकून घेतले। त्याच्यानंतर हा कमी जास्त होईल म्हणून हे दार लोटून आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो लटकून होता। त्याच्यात मग आमचे 2 अंमलदारांनी त्याला उचलले। एक अंमलदार तो लाईट बंद केल्यामुळे तो टॉर्च लावला एका अंमलदाराने, एका अंमलदाराने ती ओढणी फॅनवरून ते काढून खाली उतरवले। अशा पद्धतीने त्याचा जीव वाचवले। संबंधीची सूचना आहे, आम्ही MDT अपलोड केलं, असा एका माणसाचा जीव वाचवला म्हणून, आणि आम्ही वरिष्ठांना हे संदेश देण्यात आले की अशा पद्धतीची कामगिरी करून एका व्यक्तीचा जीव वाचवलेला आहे। तर त्याची दखल घेऊन माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी माझं पण माझ्या टीमचं बीट मार्शलचं अशाच पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे, त्याची दखल घेऊन साहेबांनी प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन केले। अतुल फरतडे बीट मार्शल नंबर 3, त्याच्यानंतर देवेंद्र शर्मा लांडे, चौथा मनोज चौधरी, म्हणजे 4 लोक पोहोचून ही कामगिरी केलेली आहे। त्याच्यात पार्श्वभूमी असं दारू पिण्याचं सवयीच आहे, सुसाईड जो करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यात त्या दिवशी थंड भात होतं, ते भात मला काही आवडलं नाही अशा पद्धतीचे, आणि दारू पिले असल्यामुळे त्यांचे मारपीटी भांडणं व्हायचे नेहमी। त्याच्यावरून त्यांनी मग आतमध्ये करून घेतलं, ते बाहेर असताना दार लावून घेतलं। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसिक की रिपोर्ट।